नमस्कार। गीतासार भाग 48, मुक्ति भाग 26, योग योग धारणा ध्यान व समाधि। ओम श्री ज्ञानेश्वराय नमः। शरीर व मन स्थिर ठेवण्याचा चांगला सराव होऊन आसन दृढ झाले म्हणजे साधकाची समाधीकडे वाटचाल चालू होते। त्यातील पहिला टप्पा म्हणजे धारणा। मनाने एक ध्येय निश्चित करून त्यावरच स्थिर करणे म्हणजे धारणा। आपण योग साधत आहोत असे मनात पक्के करणे। काही एक ध्येय आपण प्राप्त करीत आहोत, ते ध्येय ईश्वराशी एकरूपत्व पावणे हे आहे अशी मनात दृढ समजूत करणे म्हणजेच धारणा। साधकाने ईश्वर स्वरूपाचे ज्ञान मिळवलेले असले, स्वधर्माचे पालन करून शरीर व मन शुद्ध केलेले असले, त्याच्या शरीराचे मनाचे चंचलत्व संपलेले असले म्हणजे निश्चय लाभून बुद्धी एकाग्र राहते। निश्चय नसेल, धारणा नसेल तर बुद्धीला फुटणारे फाटे संपत नाहीत, धारणाही होत नाही, पुढे प्रगतीही होत नाही, बुद्धी अनिश्चिततेत घुटमळत राहते। यात निश्चय लाभुनी बुद्धी एकाग्र राहते, निश्चयावीन बुद्धीचे फाटे ते संपतीची ना। मन हे चंचल असते, त्यास सतत आपल्या ध्येयाकडे आणावे लागते। मनाला एकाग्र करीत गेले म्हणजे धारणा दृढ होते, मन आपले ध्येय वस्तूवर एकाग्र राहते, ते ध्येय वस्तूचेच ध्यान करीत राहते, इतर कुठलेही विचार मनात राहत नाहीत, मन निर्विचार होते, यासच ध्यान म्हणतात। जो ज्या वस्तूचे ध्यान करतो त्यास तोच संग लागतो, त्याच्या मनात तीच वस्तू सतत राहते, त्याचे मन तीच वस्तुरूप होते, मग वस्तूच्या गुणाप्रमाणे परिणाम भोगावे लागतात। जर साधक ईश्वर सोडून विषयांचेच ध्यान करीत असेल तर त्यास तोच संग लागतो, त्याचे मन त्या विषयाचे रूप घेते, मग त्याला ती वस्तू मिळवण्याची इच्छा होते, तिचा लोभ निर्माण होतो, न मिळाल्यास क्रोध उपजतो, दुसऱ्याला मिळाल्यास मत्सर उगवतो, स्वतःला मिळाल्यास मद होतो। अशा तऱ्हेने षड्रिपू त्यास घेरून टाकतात, त्याला आपल्या शुद्ध स्वरूपाचा विसर पडतो, त्याच्या स्मृतीचा नाश होतो, सारासार बुद्धी नाहीशी होते, स्मृतीचा व बुद्धीचा नाश म्हणजेच आत्मनाश असतो। एवढा विपरीत ध्यानाचा विपरीत परिणाम असतो। विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगातून फुटे काम क्रोध कामात ठेविला, क्रोधातून जडे मोह मोहाने स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशची। शुद्ध पवित्र झालेल्या साधकाचे ध्येय मात्र ईश्वर असते। अभ्यासाने त्याची धारणा दृढ होत जाते, तीच दीर्घकाळ राहिली तर तेच ध्यान असते, त्यातूनच त्याला परमानंद मिळायला लागतो, चित्ताची प्रसन्नता लाभते, द्वंद्व नष्ट होते म्हणजे द्वंद्वामुळे होणारे सुख दुःख समान होते, हीच ब्राह्मी स्थिती आहे। सततअभ्यासाने ती टिकून राहते। साधक वरवर सामान्याप्रमाणे दिसत असला तरी, सामान्याप्रमाणे आचरण करीत असला तरी, खरा तो सतत त्या ब्राह्मी स्थितीतच राहत असतो, हीच समाधी स्थिती आहे। योगाच्या या पायऱ्या म्हणजे वेगवेगळ्या मुक्तीच आहेत, कारण प्रत्येक स्थितीत त्यास परमानंद मिळत असतो, त्याच्या दुःखाचा नाश होत असतो, शेवटी तो ब्रह्मनिर्वाण मिळवतो, मोक्ष मिळवतो, त्यास सायुज्य मुक्ती मिळते। अर्जुना स्थिती ही ब्राह्मी पावता न चळे पुन्हा, टिकुनी अंतकाळी ही ब्रह्मनिर्वाण मिळवी। नमस्कार।